फटके मारत हातात लाकडी काठी घेऊन गस्त घालणाऱ्या या महिलांची नावे कानोपात्राबाई वाकोडे आणि चंद्रकला मंत्रीवार. पहाटेची ही गस्त आहे उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना हटकण्यासाठी. कोपरी गावात वाघाडी नदीच्या किनारी बहुतांश नागरिक उघड्यावर शौचास बसतात. या प्रकारानं गावात नेहमी दुर्गंधी आणि अस्वच्छता असल्यानं अनेक आजारांना निमंत्रण मिळायचं. या प्रकारावर कायमस्वरूपी उपाय निघालाच पाहिजे या विचारानं दोघींना झपाटलं. मग काय, प्रबोधन आणि लोकांचं मत परिवर्तन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांना शौचालयाबद्दल समजून सांगलं, उघड्यावर बसण्याबद्दल समजून सांगलं. त्याच्यामध्ये रोगराई घा, रोगराईचं प्रमाण कसं होणार, काय होणार, आपण उपवास करतो, मानव रस्त्याने जाते, आपल्या पोटामध्ये दुखणं का होते, कोणती बिमारी येतो, हा त्रास त्यांना समजून सांगला. त्यांना ते पटलं आहे आणि ते शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त झाले आहे. पण हे काम सोपं नव्हतं. त्या सुरुवातीला ग्रामस्थांचा मोठा विरोध सहन करावा लागला. अनेकदा अपमान आणि शिव्याही खाव्या लागल्या. परंतु या दोघींचा ध्यास कायम होता. आमच्या शेजारी म्हणजे संध्याचं बाहेर ठिकाणी गावातले येऊन बसायचे. आम्हाला खूप घाण यायचं. त्याच्यापासून आम्ही त्या लोकांचे म्हणजे संध्याचं बसू नका बा, आमच्या शेजारी खूप वास येते आम्हाला. पण हळूहळू याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. सुरुवातीला 20 शौचालय असणाऱ्या गावात हळूहळू खरोखरी शौचालय झालं. त्यामुळे या गावातलं वातावरण स्वच्छ आणि निर्मळ झाले. टॉयलेट का यूज करने के लिए उनको मोटिवेट करके वैसे वहाँ से जर्नी स्टार्ट की. धीरे धीरे ऐसा करते करते लोगों में भी अवेयरनेस बढ़ गया उस चीज का, और फिर लोगों ने टॉयलेट कंस्ट्रक्शन भी स्टार्ट किया, ऊपर से टॉयलेट का यूज भी वहाँ पे स्टार्ट कर दो. फिर फक्त प्रचार की थाट नहीं तर प्रसंगी समाजाचा रोष पत्करून प्रवाह विरुद्ध जाण्याची प्रबळ इच्छा शक्तीही असावी लागते हे या दोघींनी दाखवून दिले. कुठेतरी फोटो यावा यासाठी ही धडपड नाही तर स्वच्छ निर्मळ गावाची त्यांची ही खरी धडपड आहे. स्वच्छ भारताचं उघड वाटणारं स्वप्न प्रत्यक्षात निश्चितपणे येऊ शकतं हा विश्वास कानोपात्रा आणि चंद्रकला यांसारख्या महिलांमुळेच मनात दृढ होतो. विजय गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ.